महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। शेतकरी स्वावलंबी व्हावा यासाठी प्रत्येक स्तरावर नेहमीच प्रयत्न केले जातात, पण कधी कधी अशी काही प्रकरणे पाहायला मिळतात जी शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरताना दिसत आहे। असाच एक प्रकार म्हणजे धारणी तालुक्यातील खापरखेडा येथे साखर कारखान्याच्या नावाने शुगर फॅक्टरी उभारण्यात आली होती। या कारखान्यातील शेतकऱ्यांना आपला ऊस विकण्याची संधी देण्याचे स्वप्न दाखवण्यात आले होते। या ठिकाणी साखर कारखाना सुरू झाला असता ह्या माध्यमातून येथे चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकला असता मेळघाटातील शेतकरी या साखर कारखान्यात आपला ऊस विकून चांगले उत्पादन सहज मिळू शकले असते। यासाठी खापरखेडा गावाजवळ साखर कारखाना उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। शहरातील मोठ्या साखर कारखान्यांची मशिनरीही या ठिकाणी बसवण्यात आली, मात्र आज 4 ते 5 वर्षे उलटून गेली तरी आजपर्यंत येथे साखर कारखाना सुरू झालेला नाही। या ठिकाणी साखर कारखाना सुरू झाल्यावर येथील शेतकरी आपल्या शेतात ऊस पेरणीचा पेरा वाढवतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती। साखर कारखाना सुरू न होण्यामागचे कारण आजपर्यंत या भागातील शेतकऱ्यांना समजले नाही, मात्र या ठिकाणी साखर कारखाना सुरू होऊन मेळघाटातील शेतकऱ्यांना आपला ऊस या साखर कारखान्यात विकण्याची संधी मिळेल याची शेतकरी अजूनही प्रतीक्षा करीत आहे। आवाज टीव्हीसाठी रशीद खान पठाण, धरणी अमरावती।